लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अजरपणात व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील फिर्यादीकडून 12 लाख रुपयांचा तगादा लावला। इतकी रक्कम परत दे अन्यथा तुझ्यासह कुटुंबाला ठार मारू अशी धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या संशयित वैभव यादवराव देवरे याला इंद्रनगर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। देवरे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला। विजय खानकरी यांचा लँड डेव्हलपर्स आणि ब्रोकरचा व्यवसाय आहे। 14 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचारांसाठी पैशाची गरज असल्यानं राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या वैभव देवरे याच्याकडून खानकरी यांनी 3 लाख रुपये व्याजानं घेतले। प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये व्याज द्यावे लागेल, अन्यथा दाम दुप्पट पैसे लागतील असं देवरे यांना पैसे देताना स्पष्ट केलेलं होतं। त्यानंतर पुन्हा 15,000 रुपये खानकरी यांनी घेतले। त्यापोटी 4,47,000 रुपयांचा परतावा देवरेंना करायचा होता। त्यांनी ही रक्कम दिली देखील, मात्र देवरे 12 लाख रुपये देणार असल्याचं सांगत होता। ही रक्कम न दिल्यास शिवीगाळ करत तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारन अशी धमकी देत पैशाची मागणी करण्यात आली। त्यानंतर खानकरी यांनी पोलिसांकडे धाव घेतली। त्यानुसार वैभव यादवराव देवरे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून देवरे याला अटक करण्यात आलेली आहे। इंद्रनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष फुंदे पुढील तपास करत आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।